प्रकट दिनानिमित्त संत नगरीत भक्तांची मांदियाळी. ठिकठिकाणाहून 700 वर भजनी दिंड्या शेगावात झाल्या दाखल. गणिगण गणात बोतेचा गजर, अभिषेक, पालखी, मंत्रघोषात आज संतनगरी दुमदुमून गेल्याचे पाहायला मिळाले. संत श्री गजानन महाराजांच्या 146 प्रकट दिनी लाखो भाविक शेगावात दाखल झाले असून पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मंदिरात गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. दरवर्षी संत श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन माघ कृष्ण पक्ष सप्तमी तिथीला किंवा माघ महिन्यातील चंद्राचा अस्त होत असताना 7 दिवशी साजरा केला जातो. संत गजानन महाराजांचा जन्म नेमका कधी झाला हे माहिती नाही, परंतु ते पहिल्यांदा त्यांच्या तरुण वयात शेगावात माघ महिन्यात वैद्य सप्तमीच्या दिवशी अर्थातच शके 1800 म्हणजेच दिनांक 23 फेब्रुवारी 1878 रोजी सर्वप्रथम प्रकटले होते. त्याच प्रगट दिनानिमित्ताने आज शेगावात भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली. श्रींच्या चरणी आपली सेवा व्हावी या उदात्त हेतूने श्रींच्या दरबारात ठिकठिकाणच्या 700 भजनी दिंड्यांनी हजेरी लावली. या दिंड्यांना भजनी साहित्य व धार्मिक ग्रंथाचे वितरण करून संस्थांच्या वतीने वारकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. जय गजानन. मी सुयोगराम घारपांडे, नागपूर. आज प्रगट दिनानिमित्त सकाळी निघालेलो आणि आज आलेलो आहे. काय भावना आहे जी? काय दादा, आज 40 आहे मी आणि 40 आहे तर माऊली आहे ते जे करणार माऊली आहे. बस बाकी काय सांगू मागितलं? महाराष्ट्रासाठी मागतोय, स्वतःसाठी मागतोय, देवांना सगळ्यांना सिद्ध, शेतकऱ्यांना व्यवस्थित उद्या. मी मिर्झापूर बार्शी टाकळे येथून पायीवारीसाठी आलेली आहे. गजानन महाराजच्या चरणी जी श्रद्धा आहे ती लीन करण्यासाठी या ठिकाणी सर्व जे भाविक भक्त आहेत ते मोठ्या संख्येने उपस्थित होतात आणि आमचीसुद्धा भावना आहे की गजानन महाराजाच्या चरणी लीन झाल्यावर आपल्या सर्व मनोरथ पूर्ण होतात आणि म्हणून आम्ही या ठिकाणी पायीवारीसाठी आलेलो आहोत. किती वर्षापासून आपण पायीवारी? मला वाटतं जवळपास माझी 7 ही वारी आहे आणि माझ्या घरच्यांची ही जवळपास 11 वारी आहे. नमस्कार, माझं नाव प्रफुल्ल ज्ञानेश्वर वाघमारे. मी प्रॉपर इथलाच आहे बट राहतो हैदराबादला. आमचे युवक जुळून आले की आम्ही काही कारणास्तव इकडे आलो होतो, त्यामुळे आम्हाला प्रगट दिनाला इथं यायची आम्हाला संधी मिळाली. माझी पूर्ण फॅमिली आहे. काय नेमकी भावना आहे आज? आज नेमकं म्हणजे सांगायचं झालं तर हा काही फर्स्ट टाईम नाही आहे खरं तर आमच्या प्रगट दिनासाठी, बट बऱ्याच वर्षी आम्ही इथं येऊन गेलो आहे. पण आज म्हणजे खरं तर सांगायचं झालं तर बाकी ठिकाणी आम्ही बरेचसे देवस्थान फिरलो आहे पण इथं आल्यानंतर जी मला प्रसन्नता मिळते ती कुठंच नाही आहे. मी तर म्हणतो अख्ख्या जगात आम्ही कुठेही गेलो तरी इथं आल्यानंतर जे आमच्या आम्हाला जी प्रसन्नता मिळते ते कुठंच मिळू शकत नाही. आणि इथली स्वच्छता सगळ्यात जास्त आम्ही जर कुठल्या गोष्टीला जर